उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी अंतर्गत येणाऱ्या उप पोलीस स्टेशन राजाराम हद्दीत मोजा कंपेवंसा जंगल परिसरात विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अहेरी व पेरमिली दलमचे 30 ते 40 नक्षलवादी मोठ्या प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने 28 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास एकत्र आल्याची गोपनीय माहितीवरून मोजा कंपेवंसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे C60 जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजताच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व संरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोधमोहीम राबविली असताना घटनास्थळावर एक नक्षल मृतदेह मिळून आले. तसेच मृतदेहासोबत 8 mm रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. नक्षल मृतदेह जिल्हा मुख्यालय येथे आणले असता सदर मृतदेह हे काळे हिरवे कपडे घातलेल्या महिला नक्षलवादीचा असून तिची ओळख पटविणे सुरू आहे. माहे ऑक्टोबर 2020 रोजी पासून ते आतापर्यंत 55 नक्षलवादी विविध चकमकीत ठार झाले असून 46 नक्षलवादी अटक व 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज 30 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेतून दिली आहे. परवा संध्याकाळपासून राजाराम खानला आउटपोस्टच्या हद्दीत जंगल परिसरात आमच्या C60 पार्टीजचा सर्च ऑपरेशन चालू होता. परवा संध्याकाळी जवळजवळ 6 वाजताच्या जवळपास आमच्या पार्टीजवर तिथं 30-40 नक्षल होते. त्यांनी फायर करायला सुरुवात केली. आमच्या पार्टीजनी त्या ठिकाणी त्याचं प्रत्युत्तर दिलं. काही वेळा फायरिंग चालली आणि मग परत आम्ही त्या भागाचा सर्च घेत होतो. काल सकाळी परत एकदा नक्षलांनी आमच्या पार्टीजवर फायर केलं. परत आमच्या पार्टीजनी त्याचा चोख प्रत्युत्तर दिला. आणि ह्या नक्षल फायरिंगमध्ये ह्या चकमकीमध्ये एक महिला नक्षल ठार झालेली आहे. त्याची डेड बॉडी आम्हाला सापडलेली आहे. ती डेड बॉडी आम्ही गडचिरोलीला आणलेली आहे. त्याच्या आयडेंटिफिकेशनचा प्रोसेस चालू आहे आणि पुढचा जे कायदेशीर प्रोसेस आहे ते चालू आहे. त्याशिवाय आम्हाला एक 8 mm रायफल नक्षलची ते त्या ठिकाणी सापडलीत. मोठ्या प्रमाणात नक्षलचा लिटरेचर जे रोजमर्रामध्ये ते वापरतात अशा काही वस्तू काही वेपनचे राऊंड्स डेटोनेटर्स अशा प्रकारच्या नक्षलच्या मोठ्या प्रमाणात साहित्य आम्हाला त्या ठिकाणी सापडलेलं आहे. त्याचा पण आम्ही रितसर पंचनामा करून जे कायदेशीर कारवाई आहे ते करीत आहोत. अजूनही आमच्या पार्टीज ऑपरेशन करत आहे त्या परिसरात. आणि कमी होण्याची आणि ठार होण्याची शक्यता आहे. पण जोपर्यंत आपल्याला स्वतः बॉडी सापडत नाही तोपर्यंत आपल्याला सांगता येत नाही. पण ज्याप्रमाणे फायरिंग झाली ज्या ती टोपोग्राफी आहे आणि ज्याप्रमाणे आम्हाला साहित्य मिळालं त्याच्यावरून असं वाटतं की आणखीन नक्षल ठार होण्याची किंवा जखमी होण्याची शक्यता फार जास्त आहे.